महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत केली. 2019 मध्ये फडणवीस सरकार काळात विमा कंपन्यांना 1007 कोटी रुपये तोटा आला होता, तर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकार काळात विमा कंपन्यांना 4234 कोटी रुपये नफा झाल्याचं अनिल बोंडे म्हणाले. भारत सरकार समोर अखेर ट्विटर झुकलं. नव्या गाईडलाईन्सचं पालन करण्याचं आश्वासन ट्विटरनं दिलंय. सरकारच्या नव्या गाईडलाईन्स मान्य असल्याचं ट्विटरनं मान्य केलेलं आहे. केंद्र सरकारसोबत सकारात्मक बोलणी सुरू असल्याचंही ट्विटरनं सांगितलंय. केंद्र सरकारनं पारित केलेला भाडेकरू कायदा महाराष्ट्रात लागू करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. केंद्र सरकारचा भाडेकरू कायदा लागू केल्यास राज्यातील 25 लाख भाडेकरू रस्त्यावर येतील अशी भीती शिवसेनेनं या निवेदनातून व्यक्त केली आहे. केंद्राचा कायदा महाराष्ट्रातल्या भाडेकरूंसाठी धोकादायक असल्याचं या निवेदनात म्हटलंय. पूर्व पुण्यातील रंजे, हवेली, शिंदवणे, तरडे, कोरेगाव, मूळ या गावातील शेतकऱ्यांनी रिंगरोडला विरोध केला. रिंगरोडला विरोध नाही, पण तो गावाच्या शिवेवरून न्यावा, शेतातून नव्हे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू केल्यामुळे काही गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. प्रशासनानं शेतकऱ्यांचा विचार केला नाही तर यापुढे सोलापूर हायवे अडवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पावसाळा सुरू झाला तरी मुंबई गोवा हायवेचं रत्नागिरी जिल्ह्यातलं काम अद्याप अपूर्णच आहे. स्थानिकांचं वाहन चालकांनी रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि संरक्षण भिंत याबाबत तक्रारी केल्यात. याची दखल घेण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी ठेकेदारांना रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या सूचना केल्या. तसंच कामाच्या दर्जाबाबत त्यांनी पाहणी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न काही अंशी सुटलाय. मंत्रालयातील बैठकीत यावर एक तोडगा निघालाय. 600 कोटींचा पहिला हप्ता देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केलंय. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठपुराव्याला त्यामुळे यश आलंय. अजित पवार यांच्याकडे पार पडलेल्या बैठकीमध्ये अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतीश पाटील देखील उपस्थित होते. भंडाऱ्यात गोवंश तस्करीचा पैसा दहशतवाद्यांना फंडिंग करण्यासाठी वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. भंडाऱ्यातील 4 गोशाळांमधून तब्बल 27,000 गोवंशांची बांगलादेशपर्यंत तस्करी झाल्याचं उघड झालंय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 25 दिवस चौकशी केली. यात भंडारा जिल्ह्यातल्या 4 गोशाळांचीही चौकशी झाली. इथं आतापर्यंत 27,000 गोवंश जनावरं पाठवण्यात आली आहेत. चंद्रपूर शहरातील प्रकाश ओगले आणि त्यांच्या कुटुंबियांना जात बहिष्कृत केल्याप्रकरणी गोंधळी जात पंचायतीच्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या रविवारी प्रकाश ओगले यांचा मृत्यू झाला, मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराला कुणीही जाऊ नये असं जात पंचायतीनं बचावलं होतं. त्यामुळे ओगलेंच्या 7 मुलींनीच त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात 3 जणांना जबर मारहाण करण्यात आली. लुखाम असला गावात दुपारी ही घटना घडली. शेतातून जाणाऱ्या रस्त्यावरून जातो या कारणावरून मारहाण करण्यात आली. यात अनुराज थोरात, सविता थोरात आणि केशव थोरात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यावी यासाठी गेवराई पोलीस ठाण्याच्या आवारात सुमारे अर्धा तास हे जखमी तशाच अवस्थेत पडून होते. पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल यांच्या अडचणी वाढत आहेत. मंगलदास बांदल यांच्यावर शेखरापूर पोलीस स्टेशनमध्ये 2 कोटी 10 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर त्यांच्या पत्नीवर एक गुन्हा नोंदवण्यात आलाय. बांदल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्रात जरी पावसाच्या धारा सुरू असल्या तरी तिकडे पंजाबमध्ये सध्या नागरिक घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत. अमृतसरमध्ये सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. त्यातून दिलासा मिळावा यासाठी अनेक लोकांनी आपला मोठा पाण्याचे माठ खरेदी करण्याकडे वळवले. पंजाबमध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले, त्यामुळे थंडाव्यासाठी अनेक जण पाण्याचे माठ खरेदी करतायत. उत्तर प्रदेशातल्या अयोध्येमध्ये कोरोना निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले, त्यामुळे पर्यटकांनी गंगा घाटावर राम की पैदी या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली. इथं अनेक पर्यटक नदीत स्टंटबाजी करतानाही दिसले, पण एकीकडे उत्तर प्रदेशात अजूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही असं असताना पर्यटकांना मात्र याचं विसर पडल्याचं पाहायला मिळतंय. तृणमूल काँग्रेसच्या बहुचर्चित खासदार आणि प्रख्यात बंगाली अभिनेत्री नुसरत जहा यांच्या वैयक्तिक आयुष्यात नवं वादळ आलंय. गेल्या 6 महिन्यांपासून नुसरत जहा आणि त्यांचे पती उद्योजक पती निखिल जैन एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्यामध्ये तलाक झाल्याची चर्चा सुरू आहे, मात्र आमचं नातं लिव्ह इन रिलेशनशिप सारखं असल्यानं तलाकचा प्रश्नच येत नाही असा खुलासा नुसरत जहानं केलाय.
दक्षिण आफ्रिकेमध्ये एका महिलेने तब्बल 10 बाळांना जन्म दिलाय. गोसियमे थमारा सितोले असं या 37 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. तिनं जन्म दिलेल्या 10 बाळांपैकी 7 मुलं आहेत तर 3 मुली आहेत. यामुळे गोसियमे सितोले हिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं जाणार आहे. विशेष म्हणजे गोसियमेला 6 वर्षांची जुळी मुलंही आहेत. वाघाशी आमची दोस्ती आहे, वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार असतो असं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये केलं. पुण्यात क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे गरजूंना धान्य किट वाटप कार्यक्रम झाला. त्यावेळी वन्यजीव अभ्यासक अनुज खरे यांनी चंद्रकांत पाटील यांना वाघाची प्रतिकृती भेट दिली. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं.